पंढरपूर येथील आषाढी वारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सायंकाळी 6 वाजता नांदेडहून सोलापुरात दाखल झाले होते, तर विमानतळाहून त्यांचा ताफा सुसाट बाहेर पडला. त्यानंतर आसरा चौक सात रस्ता रेल्वे स्टेशन या मार्गे हा ताफा पुढे जात असतानाच अचानक हा ताफा मर्यादित चौक येथे थांबविण्यात आला. या ठिकाणी शिवसेनेचे समन्वयक दिलीप कोल्हे यांच्या मार्फत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले, तर दिलीप कोल्हे यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात तेथे गर्दी करून मर्यादित चौकात थांबून होते. यावेळी दिलीप कोल्हे यांचा सत्कार आणि स्वागत स्वीकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा पुन्हा एकदा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला आणि सायंकाळी ठीक 7 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूरमध्ये दाखल झाले. Let's go!